नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. शरीराचे वाढलेले वजन, जमा झालेली चरबी, शरीरात वाढलेली घाण हे शरीरातून बाहेर काढून टाकणारा व शरीर अगदी सुंदर सडपातळ तयार करून देणारा असा उपाय आज मी आपल्याकरता दाखवणार आहे. या उपायाने वाढलेली चरबी अगदी मेणासारखी कधी पिघळून गेली हे देखील आपल्या लक्षात येणार नाही. आणि उपाय करण्यापूर्वी नक्कीच प्रथम वजन चेक करून घ्या आणि नंतरच उपायाला सुरुवात करा. म्हणजे एका महिन्यातच आपल्याला लक्षात येणार आहे की आपले वजन किती कमी झाले. उपाय दाखवण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओचा आनंद आपल्याला घेता येणार आहे. यामुळे आमचे देखील मनोबल वाढते. तर यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता हा आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त व फायदेशीर ठरणारा असा वनस्पतीचा एक प्रकार आहे. यामुळे केसांचे आरोग्य टिकून राहते, स्किन हेल्दी राहते, शरीर डिटॉक्स होते, शरीराच्या आतील जी नको असलेली घाण आहे ती बाहेर फेकली जाते आणि म्हणूनच वाढलेले वजन अतिशय सहजतेने कमी होण्यास यामुळे मदत होते. कारण यामध्ये असलेले कॅल्शियम, प्रोटीन, आयरन, विटॅमिन B1, विटॅमिन C ही आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त ठरतात. तसेच कढीपत्ता अँटीमायक्रोबियल, अँटीडायबेटिक व अँटीऑक्सिडंट गुणांनी युक्त आहे. यामुळे पित्ताचे विकार देखील निघून जाण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास आहे अशा व्यक्तींनी याचे रोज एक कप भरून रस जरी पिलात तरी देखील चालेल. आणि रस काढायला जर जमत नसेल तर किमान फक्त कढीपत्त्याची 5 पाने घेऊन मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन सकाळी अनाशा पोटी चावून चावून खायची आहेत. यामुळे पोटांचे विकार असो, गॅसच्या समस्या असो, पित्ताचा त्रास असो हे संपूर्ण निघून जाते. तर आपण प्रथम कढीपत्त्याची पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घेणार आहोत. स्वच्छ धुऊन घेतलेली पाने हाताने बारीक करून घ्यायची आहेत. एका व्यक्तीकरता 15 ते 20 पाने एका वेळेस वापरायचे आहेत. एक ग्लास भरून पाणी आणि दुसरा पदार्थ म्हणजे आपल्या घरात मसाल्याच्या डब्यात असणारी दालचिनी. दालचिनीचा अगदी एक छोटासा तुकडा यामध्ये टाकायचा आहे. दालचिनी आणि हे मंद आचेवर छान उकळवून घ्यायचे आहे. दालचिनीमध्ये देखील 80 पेक्षा जास्त पोषक तत्व असतात, जसे मॅग्नीज, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, पोटॅशियम व डायबिटीजच्या समस्यांपासून सुटका करून देण्यासाठी दालचिनी अत्यंत फायदेशीर ठरते. तसेच कफ विकार असो किंवा सर्दी खोकल्याचा त्रास असो यावर देखील दालचिनी अत्यंत फायदेशीर आणि रामबाण ठरते. कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटीबायोटिक, अँटीमायक्रोबियल व अँटी कॅन्सर हे गुण भरपूर प्रमाणात असतात. आणि रक्ताचे शुद्धीकरण करण्यासाठी, शरीरातील मांसपेशींना मजबूत करण्यासाठी, तसेच रक्त पातळ करून रक्ताचे शुद्धीकरण करण्यासाठी दालचिनी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर ठरते. आणि म्हणूनच रक्तातील वाढलेली जी ब्लड शुगर आहे ही देखील यामुळे कमी होते. आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी दालचिनी देखील अत्यंत उपयुक्त ठरते. हे बघा, मंद आचेवर हा काढा छान तयार झाला आहे. तयार झालेला काढा गरम असतानाच गाळून घ्यायचा आहे. दररोज सकाळी याप्रमाणे ताजा काढा तयार करून घ्यायचा आहे. आणि याबरोबरच शरीराला थोडेसे व्यायाम देत चला व बेकरीयुक्त प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, तेलकट तुपकट पदार्थ यांचे सेवन टाळायचे आहे व पाणी भरपूर प्यायचे आहे. कोमट करून पिलात तर जास्त चांगले. आणि हे पेय सकाळी अनाशा पोटी पिऊन घ्यायचे आहे. असे 1 महिना जर केले तर लगेच यापासून फायदा जाणवेल. पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकतात, म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होणार आहे.
वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.